जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरातील अनियंत्रित झालेली वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी गडचिरोली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कंबर कसली आहे. या अंतर्गत अल्पवयीन वाहन चालक व बाईक रेसलरांविरोधात मोहीम राबवून 67 दुचाकी चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली. सलग 3 दिवस राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे बाईक रेसलर व अल्पवयीन वाहन चालकांची कारवाई सत्राची धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली शहरात बाईक रेसिंगचे प्रमाण वाढले असून प्रमुख 4ही मार्गावर हा प्रकार सुरू आहे. याशिवाय अनेकदा अल्पवयीन बालके सुसाट वेगाने वाहन चालविताना दिसतात. या प्रकारामुळे शहराची वाहतूक व्यवस्था ढासळली होती, शिवाय अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने पालकांना आवाहन करून अल्पवयीनांच्या हातात दुचाकी व अन्य वाहन चालवायला देऊ नका अशा सूचना केल्या होत्या. मात्र तरीही शहरात अल्पवयीन बालके दुचाकी चालवताना आढळून आली होती. दुसरीकडे बाईक रेसिंगचे प्रमाण देखील वाढले होते, त्यामुळे शहर वाहतूक शाखेने मोहीम राबवून 3 दिवस सलग 67 दुचाकींच्या चालक मालकांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहर वाहतूक शाखेच्या या कारवाई सत्रामुळे बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या मुजोर वाहन चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.